स्वागत आहे किचनमध्ये माझ्या. बघू शकता तुम्ही असा क्रंची क्रिस्पी आणि करारा डोसा इथे झालेला आहे. अगदी झटपट हा डोसा तयार होतो. क्रंची कुरकुरी असा डोसा तयार झालेला आहे. त्यासोबत आपण जी आलूची चटणी इथे मी केलेली आहे, मसाला केला आलूचा, तो इथे बघणार आहे. रेसिपी जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी एक बाउल सुजी घेतलेला आहे, हाफ कप मी दही घेतलेलं आहे, सॉल्ट घेतलं आणि इथे एक चम्मच साखर घेतलं आहे. त्याच ज्या बाउलने आपण सुजी घेतलं त्याच बाउलने इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे. मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. बॅटर असं स्मूथ झालं पाहिजे. दुसऱ्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे. याला 20 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आलूची चटणी किंवा मसाला तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये ऑइल घेतलं आहे, मस्टर्ड सीड टाकलेलं आहे, छान याला तडतड द्यायचं आहे. इथे जिरं टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे मस्त छान तेलामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही इथे एक काम करू शकता, तुम्ही चणा डाळ किंवा तुमच्याजवळ उडीद डाळ अवेलेबल असेल तर नक्की याच्यामध्ये टाका, छान टेस्ट येते. मी इथे स्किप केले आहे. त्यानंतर मी इथे बारीक उभा काप केलेला कांदा घेतलेला आहे. आपल्याला इथे उभाच काप घ्यायचा आहे, छान त्याच्यामुळे डोशाला असा क्रंचीनेस येतो. 2-3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ ॲडजस्ट करायचं आहे इथे. त्यानंतर मी इथे हळद पावडर टाकलं आहे 1/2 चमचा आणि बॉईल केलेले मी इथे मॅश केलेले बटाटे टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. छान मसाला त्यामध्ये, आलूमध्ये मसाला, आलू हा मसाल्यामध्ये फ्राय झाले पाहिजे. छान असे मसाला त्याला लागला पाहिजे आलूला. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आलूची चटणी आणि 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, त्याला 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. आपला इथे आलूचा हा जो मसाला तयार केला आहे, डोशासाठी लागणारी ही आलूची भाजी म्हटली तरी चालते, तर तयार झाली आपली. त्यानंतर आपण जे 20 मिनटं बॅटर मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यामध्ये सायट्रिक ॲसिड 1/2 चमचा टाकायचा आहे, सायट्रिक आणि सोडा टाकायचा, बेकिंग सोडा 1/2 चमचाच टाकायचा आहे. छान त्याला होऊ द्यायचं आहे आणि छान असा फ्लफी आपलं बॅटर तयार होतं. बघू शकता तुम्ही छान असं फ्लफी ॲड बॅटर झालेलं आहे. लगेच आपला 20 मिनटात हा डोसा तयार होतो. त्यानंतर आपल्याला इथे पॅन घ्यायचा आहे डोशाचा आणि त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यावर थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे आणि टिश्यूच्या साह्याने ते पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर वाटीच्या साह्याने डोसा असा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. छान असा क्रंची डोसा तयार होतो. मीडियम टू हाय फ्लेमवर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान आपला डोसा तयार आहे. अजून एक मी बनवणार आहे. बघू शकता किती सुंदर आपला डोसा झालेला आहे. अशा पद्धतीने टाकल्यामुळे आपला त्या डोसा चिटकत नाही, कुठे लागत नाही आणि छान फ्रेड होतो. हलक्या हाताने त्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर याला होऊ द्यायचं आहे. छान असा क्रंची होतो, त्यामुळे आतमधून छान भाजल्यामुळे तो त्याचा एक क्रंचीनेस येतो. थोडं इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि छान आपला डोसा तयार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा डोसा झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.